राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तसेच 358 तालुक्यात माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी शासनाने पदोन्नतीमधील आरक्षणाच्या विरोधात जो नियम लागू केला त्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. पूर्ण तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहम्मद मुजफ्फर अब्दुल खलीक अली सर, हाफिज हसन गंगाधर गायकवाड, विजय गायकवाड, रवी पंडित, प्रमोद ढगे, भीमा वावळे आदींची उपस्थिती होती.